किती लांब आहे शाळा? लांब आहे, रोज एवढं चालत जाता? नाही, नाशिकाची इच्छा होती, पण मग आडाली लोक कसे राहते माहित नाही का? तिला समजा पाळी यायला लागते, तिचं मन असं मुलांकडे होतं, मुले जवळ करा वाटते, तिला हवी हवीशी वाटते, त्याच्यामुळे त्यांना वाटतं जाऊ दे बाबा लग्न करून टाकलं की टेन्शन राहत नाही. मॅडम बनवायची इच्छा होती, पण मिस्टर म्हणले शिकायचं नाही, मग काही चाललं नाही. सुनेने सगळ्याचा आदर सत्कार केले पाहिजे, घरात सगळ्याशी देराशी बायाशी सासू सासऱ्याशी सगळ्याशी प्रेमानं वागायला पाहिजे, आपल्या भाषेत फरक ठेवला पाहिजे, अपेक्षा असतीच ना सर्वांना. तुला पोलीस व्हायचं? प्रयत्न कर. Well, it took a long time for us to realize that that is a very vulnerable population. Particularly in this region, in this area, girls get married, almost 80% of the girls were getting married. They become mothers before reaching 18 years of age, and that is really the thing that causes all the risk and the vulnerability. हिरड्या मजबूत असतील तर दात घट्ट व मजबूत राहतात. चुकी बरोबर बरोबर. हा, पहिल्यांदा जेव्हा आम्ही नवीन ते वर्ग चालू केले होते तेव्हा त्यांनी आम्हाला खूप म्हणजे हे केलं होतं की संध्याकाळच्या आमच्या मुली घराच्या बाहेर निघत नाही, पण आम्ही त्यांना दाखवलं की सकाळी मुलींना काम असतं, शाळेत जायची तयारी ती असते त्यांची, आणि थोडाफार अभ्यास पण असतो, आणि संध्याकाळी जर घेतले तर जरा एखादे पालक असले त्यांना जर काही अडचण असली तर ते सुद्धा त्यांच्यासोबत येऊन बसू शकतात की आम्ही त्यांना काय माहिती देतो आणि काय शिकवतो म्हणून. आम्हाला भरपूर असं जीवनाविषयी भरपूर शिकायला भेटलं त्याच्यामध्ये. आता शरीराची कशी वाढ होते, काय होतं आपल्यामध्ये बदल, डबल आपण काय करू शकतो, काय करायला पाहिजे, आपण घरच्यांना कसे आपले निर्णय सांगू शकतो. आणि मला पहिल्यापासून मुलींना शिकवायला खूप आवडतं, आणि ती स्कीम मिळली मग त्या म्हणे शिकवायचं तुला. मी म्हणलो हो मला शिकवायचं आहे. मग तिथं आम्ही गेलो पाचवडला, पाचवडला गेलं आणि मग त्यांनी तिथून आम्हाला शिकवतं, तर मग ते उपक्रम आणि सत्र शिकवते, इथे येऊन आम्हाला ते मुलींना शिकवायला लागते. आम्ही जे विवाहित किशोर स्त्री आहे ना त्यांच्यासाठी घर भेट देतो. पहिले सर्व्हेलन्समधून त्यांना घर भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी काय त्या विचारतोत, म्हणजे माशीपाळी चुकली का, जर माशीपाळी चुकलेली असेल तर लघवीची टेस्ट करून घेतो, त्यानंतर लघवीमध्ये जर पॉझिटिव्ह आले असेल की ती महिला गरोदर आहे तर नर्ससोबत तिची भेट घालून देतो, आणि तिचं तीन महिन्याच्या आत तिला तपासणी करायला सांगतो किंवा नोंद करायला सांगतो, त्यानंतर महिन्याच्या महिन्याला तिला आम्ही सेवा देतो. जेव्हापासून जीवन कौशल्य वर्गाला गेले ना तेव्हापासून माझ्यामध्ये खूप बदल झाला, कारण मी म्हणजे असं कोणासमोर बोलायचे नाही, कोणासमोर जात नव्हते, कोणी पाहुणे घरात आले त्यांना मी चहासुद्धा देत नव्हते, पण मी आता कोणी पाहुणे आले तरी त्यांना ठामपणे बोलते, माझे निर्णय सांगते, मला काय वाटतं ते सांगते. कोणी जर मला विचारलं तर पुढे शिकायचं का, मी म्हणते हो शिकायचं, किती पैसे लागले तरी शिकायचं. फक्त तेवढंच ते शिक्षण शिकायचं होतं मला, आणखी ती झाली नाही. आता ती मुलीच्या ह्याच्यात मी करणार आहे, पूर्ण तिला शिकवणार आहे, त्याच्यातच मला असं समाधान वाटतं.
लग्न थोडे मुलीचे मुलाचे थोडे लेट करावं, मुलीचे 18 वर्षानंतरच करावं, मुलाचे 20-22-25 दरम्यानच करावं, असे विचार आम्हाला आवडतात ना तुमचे. फॉर एव्हर NGO projects that have been implemented by non-government organizations have been little oases of excellence, and they've delivered, they've brought about change in that small geographic area, but the rest of the area and the rest of the girls, millions of girls around, their lives remain the same. So our dream is to scale this up so that it reaches 4.5 million girls, adolescent girls in the state of Maharashtra.